नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 20 मध्ये इयत्ता 6वी च मॅथ्स प्रकरण आपले 6 बार ग्राफ्स स्तंभालेख पाहणार आहोत। अनेक प्रकारची माहिती आपल्याला जर एकाच कागदावर जर पाहिजे असेल तर आपण या आलेखाद्वारे आपण पाहू शकतो। आता हे आलेख, आलेखाची आपण अगोदर माहिती घेऊया। आलेख कागद बार ग्राफ्स, तुम्हाला इथे फळ्यावर हा जो उभा अक्ष दिसतो, उभी रेषा दिसते, व्हर्टिकल ऍक्सिस, याला आपण वाय अक्ष असं म्हणू। आणि ही जी आडवी रेषा तुम्हाला दिसते त्याला आपण एक्स अक्ष म्हणू। हॉरिझॉन्टल लाईन त्याला एक्स ऍक्सिस, म्हणजे हा जो वाय अक्ष आहे या वाय अक्षावर आपण तापमान असेल, पर्जन्यमान असेल किंवा उत्पादन असेल तर आपण ते दर्शवू शकतो। लोकसंख्या असेल, दुधाचं जर आपल्याला प्रमाण दिलं असेल तर ते लिटर मधलं प्रमाण आपल्याला दर्शवता येतं। आणि या एक्स अक्षावर काय आपण लिहिणार तर शहरांची नावं असतील, महिन्यांची नावं असतील, व्यक्तींची नावं असतील किंवा देशांची नावं असतील। उत्पादनाच्या बाबतीत असेल तर राज्यांची नावं, देशांची नावं असे आपण ह्या एक्स अक्षावर दर्शवू शकतो। आता ह्या ज्या रेषा आहेत या रेषा आपल्याला एक एक, या दोन रेषांमध्ये तुम्हाला एक सेमी किंवा एक एकक एवढं अंतर असते। आता या दोन रेषांमध्ये एकूण 10 रेषा तुम्हाला दिसतील, 10 घर होती, त्यापैकी आलेख कागदावर इथं सेंटरला तुम्हाला थोडीशी डार्क रेषा दिसेल, ती 5वी रेषा, त्याचं मीडियम या दोन रेषांचं तुम्हाला दिसेल, म्हणजे ह्या सगळ्या रेषा तुम्हाला एक एक सेमीच्या दिसतील। सेमीचे स्टुडंट, व्हर्टिकल लाईन इज वाय एक्सिस अँड हॉरिझॉन्टल लाईन इज एक्स ऍक्सिस। दिस ऑन द लाईन 1 सेमी, डिस्टन्स इन 1 सेमी अँड 1 सेमी, वाय ऍक्सिस शो इन टेम्परेचर अँड एक्स ऍक्सिस शोन इन मंथ्स टेम्परेचर। आता आपण हेच आपल्या आलेख कागदावर मी तुम्हाला समजून सांगते। मी तर हे काढलेलं आहे, पुन्हा पण ह्याच्यावर जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणार आहोत, पण त्या अगोदर मी तुम्हाला आलेख कागदावर कसं माप घ्यायचं ते माप मी तुम्हाला सांगणार आहे। आपलं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला या रेषावरून घ्यायचं आहे। आता आपण आलेख कागदावर प्रत्यक्ष पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आलेख कागद आहे। या आलेख कागदावर तुम्हाला ह्या डार्क रेषा दिसत आहेत आणि या डार्क रेषेच्या मध्ये सुद्धा तुम्हाला हे बघा थोडीशी फेंट रेषा दिसत आहे। हे एकूण ह्या एका एवढ्या चौरसात टोटल तुमचे हे 10 घर आहेत, म्हणजेच 10 रेषा आहेत। मग आपण जेव्हा एक्स अक्ष काढणार आहोत आणि वाय अक्ष जेव्हा काढणार आहोत तेव्हा बघा तुम्ही हा तुमचा वाय अक्ष झालेला आहे आणि हाच आता आपण यालाच परपेंडिक्युलर लंब जेव्हा रेषा आपण काढू, हॉरिझॉन्टल लाईन जेव्हा आपण काढू तेव्हा हा आपला एक्स अक्ष होत आहे। हा बघा, हा आपला एक्स अक्ष झालेला आहे। हा जेव्हा दोन्ही रेषांचा छेदन बिंदू आहे इथं आपल्याला ओ म्हणायचं आहे, शून्य म्हणायचं आहे। आणि हे बघा, हे डार्क म्हणजेच हे 1 सेमीचं अंतर आहे। हे एक्स अक्षावर आपण देशांची नावं, राज्यांची नावं, वारांची नावं किंवा महिन्यांची नावं दर्शवणार आहोत। आणि इथं एक्स अक्षावर पुन्हा आपण
एक एक सेमीच्या ह्याने जेव्हा आपण खुणा करणार आहोत तेव्हा इथं आपलं तापमान असेल, पर्जन्यमान असेल किंवा उत्पादन असेल ते आपण उत्पादन ह्या वाय अक्षावर दर्शवणार आहोत. आता जेव्हा आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तेव्हा त्यांनी जे प्रमाण सांगितलं असेल ते प्रमाण आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रमाण घ्यायचं आहे. समजा आपण वाय सेमी एक्स अक्षाबरोबर वाय सेमी म्हणजेच आपल्याला एक सेमी बरोबर जर 10 असेल तर या रेषा मोजून आपल्याला हे अंतर जेव्हा येईल तेव्हा घ्यायचं आहे. हे प्रत्यक्ष मी आता तुम्हाला फळ्यावर सांगणार आहे, पण त्यापूर्वी मी तुम्हाला अगोदर हा आलेख कागद आणि ह्या रेषा कशा मोजायच्या हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या रेषा मोजून आपण ते प्रमाण निश्चित करायचं आहे. तर आता आपण फळ्यावर प्रत्यक्ष पाहूया आलेख कसा काढायचा आणि आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 18 तो प्रॅक्टिस सेट आपण पाहूया. तर चला आपण हा सराव संच 18 पाहूया. त्यातील पहिला प्रश्न काय आहे बघा. पुढील स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाचे वेगवेगळ्या शहरांचे अंश सेल्सिअसमधील कमाल तापमान दर्शवले आहे. आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा सर्वांनी आपापल्या पुस्तकातील हा प्रश्न बघा. पुस्तकात आपल्याला या आलेखाचं निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला आलेख दिसतो आहे, त्यातील पहिला प्रश्न काय आहे या आलेखातील. तर बघा मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, तुमच्यासाठी प्रथम सांगते समजून. उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवली आहे. बघा उभ्या आणि आडव्या, आता इथं उभा हा म्हणजे हा वाय अक्ष आलेला आहे. मग ह्या उभ्या या ह्याच्यावर रेषेवर तापमान दर्शवलेलं आहे बघा. आणि आडव्या रेषेवर आडवी रेष म्हणजेच एक्स अक्ष ह्याच्यावर शहरे दर्शवलेली आहेत. म्हणजेच आपल्याला ह्याचं उत्तर काय झालेलं आहे, तर उभ्या रेषेवर तापमान आणि आडव्या रेषेवर शहरे दर्शवली आहेत. दुसरा प्रश्न बघा, सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे. आता बघा या तुम्हाला सर्व स्तंभांपैकी मोठा स्तंभ किंवा सर्वात जास्त उंचीचा स्तंभ कोणता दिसतोय तुम्हाला, तर हा चंद्रपूर शहराचा दिसतोय. किती आहे याचं, 35 हा सर्वात जास्त आहे. म्हणजेच आपल्याला याचं उत्तर काय सांगता येईल की चंद्रपूर शहराचं सर्वात जास्त तापमान आहे. तिसरा प्रश्न बघा, आता कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती. आता समान तापमान असलेली शहरे कोणती दिसतात तुम्हाला इथं, तर म्हणजे समान स्तंभ कोणते आहेत, तर हा बघा हा पाचगणीचा एक आणि माथेरानचा एक आपल्याला समान स्तंभ दिसत आहे. म्हणजे हा 25 आणि हा 25 सेल्सिअस हे एवढं तापमान समान आहे. म्हणजेच की पाचगणी आणि माथेरान या शहरांचं समान तापमान आहे. आता पुढील प्रश्न चौथा, कोणत्या शहरांचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. बघा बरं, आता 30 अंश सेल्सिअस कोणत्या शहराचं आहे तापमान, तर इथं हे 30 आहे. आता हा इथं स्तंभ तुमचा आलेला आहे आणि हा एक स्तंभ आहे. म्हणजेच पुणे आणि नाशिक या दोन शहरांचं कमाल तापमान 30 अंश आहे. पुढील प्रश्न बघा, आता पाचगणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील फरक किती. आता चंद्रपूर आणि पाचगणी बघा, पाचगणीचं किती आहे तापमान आपलं, तर 25 सेल्सिअस. आणि चंद्रपूरचं किती आहे, तर 35 आहे. म्हणजे 25 आणि 35 या दोन्हीत फरक किती आहे आपला, तर 10 सेल्सिअसचा फरक आहे. म्हणजे पाचगणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील 10 अंश सेल्सिअस इतका फरक आहे. तर अशावरून आपल्याला हा पूर्ण आलेखाचं निरीक्षण करायचं आहे, व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. गडबड करायची नाही, उत्तरं चुकायची नाहीत. अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. तुम्हाला सहज गुण या प्रश्नाचे मिळून जातात. तुम्ही अगदी निरीक्षण करून बरोबर उत्तरं लिहायची आहेत.
आता हाच प्रश्न सेमीचे विद्यार्थी बघा, सेमीचे स्टूडेंट प्रैक्टिस सेट 18 फर्स्ट प्रश्न क्वेश्चन, दिस बार ग्राफ शोज द मैक्सिमम टेम्परेचर्स इन डिग्री सेल्सियस इन डिफरेंट सिटीज ऑन अ सर्टन डे इन फेब्रुवरी, ऑब्जर्व द ग्राफ एंड एन्सर द क्वेश्चन्स। ऑब्जर्व द ग्राफ, वाय एक्सिस वर्टिकल लाइन इज वाय एक्सिस एंड हॉरिजेंटल लाइन इज एक्स एक्सिस। फर्स्ट क्वेश्चन, व्हाट डाटा इज शोन ऑन द वर्टिकल एंड द हॉरिजेंटल लाइन्स। वर्टिकल लाइन इज टेम्परेचर शोन, टेम्परेचर टेम्परेचर शो इन वर्टिकल ऑन द वर्टिकल लाइन एंड सिटीज शो ऑन द हॉरिजेंटल लाइन्स। टेम्परेचर हैज शोन वर्टिकल लाइन एंड सिटीज हैज शोन हॉरिजेंटल लाइन। सेकेंड क्वेश्चन, विच सिटी हैड द हाइएस्ट टेम्परेचर, विच सिटी हाइएस्ट टेम्परेचर। लुक दिस ग्राफ वेर केयरफुली, चंद्रपुर सिटीज हैड हायर टेम्परेचर, 35 डिग्री सेल्सियस इज हायर टेम्परेचर, दिस चंद्रपुर सिटीज हैड हायर टेम्परेचर। विच थर्ड क्वेश्चन, विच थर्ड क्वेश्चन, विच सिटीज हैड इक्वल मैक्सिमम टेम्परेचर, इक्वल मैक्सिमम म्हणजे समान असणारी शहरे। सेमीच्या स्टुडंटनी हे थोडेसे जे शब्द आहेत मॅक्झिमम, इक्वल, टेम्परेचर या शब्दांचा अर्थ लक्षात घ्या। आता हे समान शहर असणारी तापमान, समान तापमान असणारी शहरं कुठली आहेत तर बघा, आता इथं समान इक्वल टेम्परेचर असणारे आपल्याला पाचगणी अँड माथेरान 25 डिग्री सेल्सियस इक्वल टेम्परेचर आपल्याला इथं दिसत आहे। म्हणजेच विच, आता लिहिताना कसं लिहायचं उत्तर, तर हा जो विच आहे या विचच्या ऐवजी आपण या सिटीचं नाव लिहायचं आहे, शहरांची नावं लिहायची आहेत। म्हणजेच सो पाचगणी अँड माथेरान सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स, असं उत्तर सेमीच्या स्टुडंटनी लिहायचं आहे। फोर्थ क्वेश्चन, विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सियस। बघा आता हे 30 अंश टेम्परेचर असलेलं तापमान असलेलं शहर कोणतं आहे, तर इथं ग्राफमध्ये आता पाहायचं, निरीक्षण करायचं, आपण ऑब्झर्व करा हे 30 डिग्री सेल्सियस असलेलं हे पुणे शहर आहे। म्हणजेच पुणे सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सियस। फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर्स ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर। बघा पाचगणी आणि चंद्रपूरचं जे तापमान आहे यातील आपल्याला बिटवीन डिफरन्स म्हणजे फरक विचारलेला आहे। जे पाचगणीचं टेम्परेचर किती तर 25 आहे आणि चंद्रपूरचं 35 आहे, म्हणजे 25 अँड 35 डिग्री सेल्सियस इज डिफरंट। 35 अँड 25 डिफरन्स, मायनस 35 मायनस 25 इज 10। 10 इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर्स ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर। इज व्हेरी इझी, दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी। केअरफुली बार ग्राफ अँड क्वेश्चन्स, रीड केअरफुली बार ग्राफ्स
एंड आंसर आस्किंग क्वेश्चन्स। विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाचे बाब लक्षात घ्या की कोणताही तुम्ही आलेख काढत असताना ते इथं तुम्हाला दिसतंय बघा, कोणताही आलेख घ्या, कोणताही आलेख असू द्या की तुम्ही जर निरीक्षण केलं तर या प्रत्येक स्तंभातील हे जे तुम्हाला डार्क दिसते रंगवलेलं त्याला स्तंभ म्हणायचं। हा तुम्हाला प्रत्येक स्तंभ एकाच रुंदीचा दिसत आहे, ह्याची हाईट मात्र वेगवेगळी असणार आहे, ते तुम्हाला प्रश्नात विचारल्यानुसार त्याची हाईट असणार आहे, पण ह्या स्तंभाचं रंगवलेल्या तुम्हाला डार्क असलेल्या स्तंभाची ही जी रुंदी आहे ही तुम्हाला एकसारखी असणार आहे। तसंच या स्तंभामधील जे अंतर आहे, दोन स्तंभामधील तुम्हाला जे अंतर दिसते हे सुद्धा अंतर तुमचं समान असणार आहे, वेगवेगळं नसणार आहे, आणि हे जे स्तंभ आहेत तुम्हाला ते योग्य उंचीचे तुमच्या प्रश्नानुसार असणार आहेत। म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर या स्तंभांची जी रुंदी आहे ती एकसारखी असली पाहिजे आणि या दोन स्तंभामधील जे अंतर आहे हे अंतर तुमचं समान असलं पाहिजे। तसंच मग तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे बघा, गुलाबी डार्क अक्षरात तुम्हाला दिलेलं आहे की स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असते, लगतच्या स्तंभातील मधील अंतर समान असते, सर्व स्तंभ योग्य उंचीचे असतात। नाउ सेमी स्टूडेंट लुक केअरफुली इन एनी ग्राफ बार ऑफ ग्राफ विड्थ, लुक विड्थ बार विड्थ शुड बी इक्वल। स्टूडंट लुक केअरफुली दीज आर फोर ग्राफ्स, दीज आर फोर बार विच आर कलर्ड इन पिंक। डिस्टन्स एनी बार डिस्टन्स इज सेम इक्वल टू बार डिस्टन्स इज। स्टूडंट्स लुक केअरफुली कलर्ड डिस्टन्स बिटवीन टू बार फ्रॉम वाय एक्सिस इज इक्वल, लुक केअरफुली लुक एव्हरी बार इन ग्राफ शुड बी ऑफ इक्वल विड्थ, एव्हरी बार इन ग्राफ शुड बी ऑफ इक्वल विड्थ, द डिस्टन्स बिटवीन एनी टू ऍडजसेंट्स बार शुड बी इक्वल, ऑल बार शुड बी ऑफ अप्रोप्रिएट हाईट। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ टेक्स्ट बुक आणि आलेख कागदाचा वापर करून बनवलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, या व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।